उद्धव ठाकरे संजय पांडेंची भेट। लोकसभा उमेदवारीचा आरोप। संजय शिरसाटांचा ठाकरेंवर वार। ठाकरे सेनेचा सत्ताधाऱ्यांवर पलटवार। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्याच कार्यकाळात मुंबईचे पोलीस आयुक्त राहिलेले संजय पांडे यांच्यात शनिवारी भेट झाली। सध्या राष्ट्रीय शेअर बाजारातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी जामिनावर बाहेर असलेले पांडे शनिवारी मातोश्रीवर आले होते। यावेळी ठाकरे आणि पांडेंमध्ये तब्बल 1.5 तास चर्चा झाली। चर्चेचा तपशील समोर आलेला नसल्यानं राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत, पण शिंदे गटानं मात्र या भेटीवरून पुन्हा एकदा ठाकरेंना लक्ष्य करायला सुरुवात केली आहे। पांडेंनी गुपित उघड करू नये म्हणून उद्धव गट त्यांना लोकसभा तिकीट देणार असल्याचा गंभीर आरोप शिरसाटांनी केलाय। तो मातोश्रीवर येऊन चर्चा 1.5 तास करतो, याचा अर्थ त्याचे या सगळ्या गुन्हेगारी जगताशी असलेले संबंध एक तर तो उघडकराच्या मनस्थितीत असावा किंवा त्याला त्याच्या ऐवजी काही पाहिजे अशी सुद्धा ते माझी एक माहिती आहे। येणाऱ्या लोकसभेला संजय पांडे हा खासदारकीचा उमेदवार हा उठाबा गटाचा असणार। शिंदेंच्या शिवसेनेनं पांडेंच्या उमेदवारीचं भाकीत करत ठाकरेंना टार्गेट करण्याचा प्रयत्न केलाय, पण ठाकरे गटानं मात्र शिरसाटांच्या आरोपांकडे दुर्लक्ष करत याचा निर्णय उद्धव ठाकरे घेणार असल्याचं सांगत जास्त बोलणं टाळलंय। संजय पांडे यांनी माजी पोलीस आयुक्त यांनी उद्धव साहेबांची भेट घेतलेली आहे, तर लोकसभेसाठी ठाकरे गटाकडनं त्यांना उमेदवार म्हणून नाही, मला वाटतं तो आदरणीय उद्धवजींचा अधिकार आहे, त्याच्यावर मी भाष्य करणं योग्य नाही। संजय पांडेंच्या या कार्यकाळातच परमबीर सिंग यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आलेले, त्यासह रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरण तसंच केंद्रीय मंत्री नारायण राणेंची अटकही संजय पांडे डीजीपी असतानाच झाली होती, त्यामुळे संजय पांडे हे उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाऊ लागले। आता त्याच संजय पांडे आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीमुळे महाराष्ट्रातील राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।